कॉमन किंगफिशर, याला मराठीत सामान्य धीवर असं म्हणतात. त्याला इतर अनेक नावं देखील आहेत, पण मराठीत खंड्या या नावाने तो प्रसिद्ध आहे. जलाशय, नदी किनारे, तळी किंवा खाडीच्या किनारी खंड्या अगदी सहज आढळतो. जलाशय किंवा तळ्याजवळ लागून असलेली झाडाची फांदी हे त्याचं अत्यंत आवडतं ठिकाण. म्हणूनच निर्मनुष्य तळ्याकाठच्या झाडाच्या फांदीवर हा हटकून आढळतो, कारण अशाच फांदीवर बसून तो पाण्यातले मासे, बेडूक यांच्यावरती लक्ष ठेवून असतो. एकदा टापूत भक्ष आल्यावर सूर मारून ते भक्ष पकडणं त्याला अगदी सोयीचं जातं. निळ्या हिरव्या रंगाच्या ह्या पक्षावर निसर्गाने अप्रतिम रंगसंगतीची आणि ठिपक्यांची उधळण केली आहे. तांबडी छाती, लालसर पाय, ठिपकेदार निळे हिरवे पंख, चोचीच्या खाली आणि मानेजवळचा पांढरा ठिपका, काळी टोकदार मजबूत चोच, या साऱ्यांनी त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. खंड्या मातीच्या दरडीमध्ये सुमारे 1 मीटर लांबीचं बिळ खणतो आणि या बिळाच्या आतल्या टोकाला एक मोठा खड्डा करतो. हेच त्याचं घरटं. त्या घरट्यात तो पावसाळ्याच्या सुमाराला आपली पिल्लं वाढवतो. विणीच्या काळात नर आणि मादी पिलांना सतत अन्न भरवत असतात. लांब टोकदार चोच हे त्याचं प्रमुख शस्त्र आहे. याच चोचीद्वारे तो त्याच्या भक्ष्याची शिकार करतो. मासे हे खंड्याचं प्रमुख अन्न आहे. खंड्या पक्षी कधीही जिवंत मासे खात नाही बरं. जिवंत माशांच्या खवल्यांचा त्याला त्रास होऊ शकतो, म्हणून तो मासे चोचीत पकडून त्यांना फांदीवर किंवा दगडावर आपटून आपटून ठार करतो आणि मगच तो खातो. पिलांना भरवताना देखील हीच पद्धती अवलंबली जाते. पाण्यात सूर मारताना खंड्याच्या डोळ्यावरचा पारदर्शक पडदा आपोआप मिटला जातो, त्यामुळे त्याचे डोळे सुरक्षित राहतात. विश्रांतीच्या काळात फांदीवर बसून तो मानेची आणि शेपटीची मजेशीर हालचाल करत असतो. चिरचिर करणारा बारीकसा आवाज हे देखील त्याचं एक वैशिष्ट्य. खंड्याच्या अस्तित्वावरून जलाशय किंवा तळ्यातल्या पाण्याचा दर्जा ठरवला जातो. म्हणजे जेवढे जास्त खंड्या पक्षी तेवढा चांगला दर्जा आहे पाण्याचा. या अर्थाने खंड्या पक्षी त्याच्या अस्तित्वाने सुदृढ निसर्गाची साक्षस देतो म्हणा ना.